हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 7वा. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. 18व्या श्लोकावर लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आता आपण वाचायला सुरुवात करणार आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या 18व्या श्लोकावर म्हणत आहेत, समजवत आहेत की जर भगवान श्रीकृष्णांना विचारले की आर्थ जिज्ञासु आणि अर्थार्थी यांच्या प्रती तुमचं प्रेम नाहीये का, तर असा प्रश्न का बरं विचारला असेल का? कारण की 7.17 मध्ये भगवंतांनी म्हटलंय ना, काय म्हटलं होतं की असा आहे ज्ञानी, काय भाषांतर वाचते 7.17 यापैकी, जो पूर्ण ज्ञानी आहे, नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे, तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. तर हा 7.17 ऐकल्यावर कोणी प्रश्न विचारेल म्हणजे उरलेले 3 आहेत त्यांच्या प्रती तुमचं प्रेम नाहीये का, तर अशा प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण या 18व्या श्लोकात म्हणतात नाही असं नाहीये. मी म्हणालो की ज्ञानीला मी अत्यंत प्रिय आहे. आणि इथे भगवंत 18व्या श्लोकाची सुरुवात कशी करतायत, उदारा सर्व एवते. तर हे सर्व चारही जण आहेत ते उदार आहेत का, कारण ते मला त्यांचं प्रेम समर्पित करतात. म्हणजेच काय आहे, ते माझ्याकडे येत आहेत, ते माझे भक्त आहेत, तर ते मला काही वस्तू अर्पण करतात. तर अमरकोश हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये उदार या शब्दाचा अर्थ दिला आहे, तर तो आहे दाता, महान असा आहे. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या श्लोकात म्हणत आहेत असं श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की जो माझी उपासना करतो, हा आणि म्हणजे माझी उपासना करणारे जे आहेत ते माझ्याकडून त्यांची इच्छित वस्तू प्राप्त करतात. तर जेव्हा माझ्याकडे एखादा व्यक्ती येतो आणि माझ्याकडे काही मागतो, तेव्हा मी माझ्याकडून त्या व्यक्तीला विशेष अशी वस्तू देतो आणि नंतर तो जो भक्त आहे तो प्रेमाने उदारपणे मला आपलं प्रेम देतो. तर वैष्णव आचार्य समजवतात की विशेष वस्तू म्हणजे काय, तर ध्रुव महाराज आहेत त्यांचा अपमान आपण सगळेच जाणतो की त्यांच्या सावत्र आईकडून झाला होता. उत्तानपाद राजा जे त्याचे पिता होते तर त्यांच्या मांडीवरून त्यांच्या सावत्र आईने त्यांना ओढून काढलं आणि सांगितलं की तू माझ्या सवतीचा मुलगा आहेस, तू इथे बसू शकत नाहीस. तर रागावलेले हे जे ध्रुव बाळ आहेत 5 वर्षाचं बालक, त्यांना आता पिता आणि आजोबा यांच्यापेक्षाही श्रेष्ठ राज्य हवं होतं आणि म्हणून त्यांनी आईने मार्गदर्शन केलंय, त्यानुसार ते भगवंतांना प्राप्त करायला निघाले. वाटेत नारद मुनी भेटले, त्यांच्या मार्गदर्शनानुसार ध्रुवांनी 6 महिने जप केला, ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि तपस्या पण केली. भगवंत प्रसन्न झाले तेव्हा भगवंतांनी या ध्रुवाला ध्रुव लोक हा उच्च ग्रह लोक अर्पण केला. का, कारण की ध्रुवाची अपेक्षा होती ना हे तप करताना की मला माझ्या पित्यापेक्षा आजोबांपेक्षाही मोठं राज्य हवं. मात्र भगवंतांचं जसं दर्शन ध्रुवाला झालं तसं काय, हे ध्रुव महाराज आहेत ते शुद्ध झाले, त्यांच्या सगळ्या भौतिक इच्छा नष्ट झाल्या, ते शुद्ध भक्त बनले. तर भगवान श्रीकृष्णांकडे आपण जे काही मागतो तर भगवंत आपल्याला जे आपण मागितलंय त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असं काही देतात. तर हे आपण या उदाहरणावरून शिकलो की अगदी सकाम भावनेतही जर भगवंतांची भक्ती केली तरी ती काय आहे, चांगली आहे. काहीही हवंय तर आपण भगवान श्रीकृष्णांकडेच जायला हवं, त्यांनाच मागायला हवं. तर श्रील बलदेव विद्याभूषण इथे
श्रीमद भागवतम 2.3.10 2.3.10 हा श्लोक देत आहे, तो वाचूया. अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ति योगेन यजेत पुरुषं परम. अकाम म्हणजे ज्याला कोणतीच भौतिक कामना नाही, सर्व काम खूप साऱ्या भौतिक इच्छा असलेला, वा म्हणजे किंवा मोक्ष काम मोक्षाची इच्छा करणारा. उदारधी हे सगळे उदार अंतकरणाचे आहेत, ते खूप बुद्धिमान आहेत. का बर? कारण तीव्रेण भक्ती योगेन ते काय करतात, तीव्रपणे भक्ती योगाने भगवंतांची सेवा करतात. यजेत भजन पूजन करतात. कोणाची? पुरुषम परम पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची ते भक्ती करता आहेत आणि त्यामुळे त्यांना उदार म्हटलेलं आहे. तर उदार शब्द हा या 18व्या श्लोकात पण आलाय, त्यामुळे श्रील बलदेव विद्याभूषण हा 2.3.10 श्लोक इथे देत आहेत. तर वैष्णव आचार्य समजवतात की सकाम भावनेत सुद्धा भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं हे चांगलंच आहे. जर एखादा व्यक्ती मला मृत्यू येईल या भीतीने श्रीमद भागवतमचं पठण श्रवण भक्तांकडून करून घेतो आहे, तर त्याचा हेतू हा नाहीये की भगवंतांना संतुष्ट करणं. म्हणजेच काय, जरी त्याचा हेतू भगवंतांना संतुष्ट करणे हा नसला तरी भक्तीतील क्रिया करायला तो लागला आहे आणि त्यामुळे तो काय आहे हे श्रवण सगळं करतो आहे, भागवतम श्रवण करतो आहे, भक्तांद्वारे श्रवण करतोय तो, तर तो शुद्ध होत जातो. तर आपण वाचत होतो की हा जो व्यक्ती आहे जो अगदी घाबरून जरी श्रीमद भागवतमचं श्रवण करतो आहे, भगवंताला संतुष्ट करणं हा त्याचा हेतू नसला तरी काय भक्तीतल्या क्रिया तो करतो आहे म्हणून तो शुद्ध होत जातो. पण सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणजे काय आहे, ती ते कार्य ती भक्ती की जी निष्काम भावनेत केली जाते आणि त्याचं वर्णन 7.17 आणि 18 मध्ये केलेलं आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत या श्लोकामध्ये, ज्ञानी तू आत्मा एव मे मतम. पहिल्या ओळीतले शेवटचे शब्द आहेत. तर तू म्हणजे परंतु, परंतु हा ज्ञानी तर माझा प्राण आणि आत्मा आहे, हे माझं मत आहे, एव मे मतम. तर असं यासाठी आहे का, कारण या ज्ञानीने त्याचं मन मला समर्पित केलं आहे आणि म्हणून भगवंत म्हणतात तो ज्ञानी आहे, तो माझा प्राण आहे, तो माझा आत्मा आहे. ज्ञानी तू आत्म एव मे मतम असं भगवंत म्हणतात. तर असा हा ज्ञानी आहे, तो केवळ मलाच प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो. माझ्यावरच्या आत्यंतिक प्रेमामुळे तो माझ्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. मीच सर्वश्रेष्ठ प्राप्त करण्यायोग्य आहे असा या ज्ञानीचा निश्चय असतो. म्हणजे त्यांनी जाणलंय की भगवान श्रीकृष्णांनाच मला प्राप्त करायचं आहे. तर भगवंत म्हणतात मी सुद्धा अशा व्यक्तीच्या विना एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, अशा प्रकारे तो माझा आत्मा आहे. ज्ञानी तू आत्मा एव मे मतम. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की ह्या श्लोकाचा असा अर्थ नाही की भगवंत त्या ज्ञानीपासून अभिन्न झाले, म्हणजे तो ज्ञानी आता भगवान बनला असं नाहीये. हा ज्ञानी भक्त नित्ययुक्त एक भक्ती करून भगवान श्रीकृष्णांचे प्रेम प्राप्त करतो, भगवंतांची तो प्राप्ती करतो. तर ज्ञान योगाचं जे आचरण करणारे असतात तर ते शुष्क ज्ञानी असतात. ते काय वेदांच्या श्लोकांवर वाद विवाद करतात, तर्क वितर्क करीत बसतात. तर तो शुष्क ज्ञानी आहे, तो भगवंतांना प्रिय नसतो. त्या ज्ञान योग करणाऱ्या शुष्क ज्ञानीला ब्रह्म ज्योतीमध्ये विलीन व्हायची इच्छा असते.
तर वैष्णव आचार्य समजवतात की आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी यांच्याबद्दल असं कुठेही म्हटलेलं नाही की ते मुक्त होऊन भगवंत बनतील. कित्येकदा हे जे ज्ञानी लोक आहेत, कोण ज्ञान योग करणारे शुष्क ज्ञानी, ते ज्ञान योगाचा अभ्यास करताना म्हणतात की मी मुक्त होईन मग मी भगवंत बनेन. पण ही जी संकल्पना आहे की जीव हा भगवान बनतो, ही काय पूर्णपणे चुकीची संकल्पना आहे. जीव तर भगवंतांचा नित्य दास अंश आहे आणि जीव जरी जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त झाला तरी तो काय आहे, जीवच राहतो. त्याचं जीव म्हणून जे अस्तित्व आहे ते शाश्वत कायम राहत. तर श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्ञानी तू आत्मा एव, म्हणजे माझ्या दिव्य सेवेमध्ये नित्य युक्त असलेला हा ज्ञानी माझा आत्मा आहे, म्हणजे मी त्याला माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो. आपण भाषांतरात दुसरी ओळ बघितली बघा, त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो कारण माझे त्याच्यावर अत्यंत प्रेम आहे. जसं कुणी म्हणेल की भद्रसेन हा माझा आत्मा आहे, तर असं म्हणण्याचा अर्थ काय आहे, भद्रसेन मला प्रिय आहे. तर त्याच प्रकारे भगवंत या श्लोकात म्हणतायत की ज्ञानी माझा आत्मा आहे, म्हणजेच काय आहे, मी त्याला स्वतःप्रमाणेच मानतो कारण माझं त्याच्यावर अत्यंत प्रेम आहे. तर भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणताहेत आत्म्याचा एक अर्थ मन हा आहे, तर ज्ञानी तू आत्मा एव याचा अर्थ असाही होतो की सदैव अशा नित्य युक्त भक्तीमध्ये संलग्न असलेल्या ज्ञानीच्या बद्दल माझ्या मनात सदैव विचार चाललेला असतो. भगवंत काय म्हणतात, मी अशा ज्ञानीचा सदैव विचार करतो. अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या 18व्या श्लोकावर लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे. उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचूया. श्रीमद भगवत गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.